आई हा अमर गेलाय कुठे? एवढी काम पडलेत बघ. अरे तो बाजारात गेलाय पूजेचं सामान आणायला. तू परत आलीस माझ्या मागे? तुला ना मी तू असं का रे ओरडत असतो माझ्या अंगावर? पूर्वी किती प्रेमाने वागायचास, आता हे हे असं ओरडत असतोस. जास्त त्रास देऊ नको मला, जा तू घरी. अमर अमर तू आज सांगितल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. मी काय सांगणार नाही तुला. अमर मी जाणार नाही. अमर ऐकायचं तुला? ऐकायचं हो. तुझी आत्या माझ्याकडनं सैन्यात जाऊ नको असं वचन मागत होती. आणि तुला माहिती आहे मी माझ्या आईचे कष्ट आणि पप्पांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यासाठी मला तुझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी चालेल. अमर बस एवढंच? अरे तू आत्याचं म्हणणं काय मनावर घेतोस? माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासाठी जन्म घेतलाय. असू दे असू दे. अमर अरे अमर ऐक तरी माझं. अमर सगळं सामान आण. अरे वा जोडीने आला. आई तू पण अनिला सांगून ठेवा माझ्या मागे मागे येत जाऊ नको म्हणून. अरे का चिडतोय सारखा तिच्यावर? पहा नाही इकडे येत असताना हा रस्त्यात भेटला म्हणून याच्या बरोबर आले. याच्या बरोबर कोण येत आहे? अरे खोट बोललो का तू? अमर अमर आधी तू गुढी उभार बघू. तुझ्या पिंकीने बाहेर पाठ मांडून रांगोळी काढून ठेवली आहे. शेखरने हारही बनवून ठेवला. तृप्ती तू हा कलश आणि कापड बाहेर नेऊन ठेव सावकाश. पिंकी रांगोळी बस झाली, आता गुढी उभारायला मदत करा मला. चला लवकर उठा उठा. सांगितलं कळत नाही तुला. अरे दादा तिने टेबलला धरलंय, तुला तर नाही ना धरत. हो का? असू दे असू दे. म्हणजे टेबलच धरलंय तुला नाही ना धरत. अरे कळत नाही तुला. आता कळलं कळलं. तुझ्या बेटा साडी दे, तुझ्या साडी दे. हा काय ऐकत नाही काय नाही. अरे साडी साडी हळू हळू हळू. साडी मागितली तर तांब्या पटकन. हा काय वेळाचा बाजार आहे. हा व्यवस्थित बांधतो तो तांब्या दे. तो तांब्या दे प्रेमाने. तांब्या देते अजून अरे अमर तुझा गाई मला खूप त्रास देत आहे, तू सांग त्यांना. अरे अमर धाम. अरे पोस्टमॅन. हॅलो हॅलो. अरे काय रे? टेलिग्राम. टेलिग्राम कोण आलंय रे अमर? हाय टेलिग्राम आलाय. टेलिग्राम मला सीमेवर जायची ऑर्डर आली आहे, आजच तयारी करायला हवी.